मुंबईतला माणूस सामान्यपणे शॉवरखाली आंघोळ करून दुष्काळावर चर्चा करत असतो. रिकाम्या अर्ध्या ग्लासातलं पाणी फेकून देणं असतं, बाटल्या फेकून देणं असतं, आणि दुष्काळाची जाणीव चर्चेच्या पातळीला असते पण त्याची तीव्रता कळलेली नसते. आणि मग त्या बातम्या वाचत असताना असं ठरलं की खरंच दुष्काळ नेमका काय आहे हे जरा समजून घेऊया. मग विकास अध्ययन केंद्र नावाची एक मुंबईत काम करणारी संस्था आहे, त्यांनी ह्याच्यात पुढाकार घेतला. अहमदनगरमध्ये राहाता जिल्ह्यामध्ये राहाता या तालुक्यामध्ये पुणतांबा म्हणून एक गाव आहे जिथे आशा केंद्र आहे आणि ते तिकडे प्रामुख्याने आरोग्यविषयक पण एकूण त्याच्या पेरिफेरीमधल्या अनेक विषयांवर काम करणारं एक केंद्र आहे. तर त्यांचे कॉन्टॅक्ट्स, त्यांचे रिसोर्सेस आणि आमची इच्छाशक्ती असे आम्ही एकत्र आलो आणि साधारण 18 एप्रिलपासून ते 30 एप्रिलपर्यंतच्या काळात आम्ही ॲक्च्युली मराठवाड्याचा दौरा केला. एक लातूर वगळता अखंड मराठवाडा आणि अहमदनगर जिल्हा ह्यातले ग्रामीण भाग म्हणजे प्रामुख्याने पाडा, गाव किंवा वाड्या आपण ज्याला म्हणू शकतो अशा प्रकारचे भाग आम्ही फिरलो, जिथे विद्यार्थी, महिला, त्यातही विधवा किंवा परित्यक्त किंवा एकल अशा स्वरूपाच्या महिला, विद्यार्थिनी प्रामुख्याने, मग समाजसेवक, वेगवेगळ्या विषयांचं म्हणजे अध्यापन करणारे अध्यापक, त्याच्यानंतर लोकप्रतिनिधी, काही ॲक्च्युअली ज्याला आपण इंटलेक्च्युअल कपॅसिटी म्हणू शकतो अशा स्वरूपाचे काही विचारवंत, अशा अनेक लोकांना आम्ही प्रत्यक्ष भेटलो. आमच्या परीने मराठवाडा समजून घ्यायचा आम्ही प्रयत्न केला. एका वाक्याची समरी आहे मराठवाड्यातली, मराठवाडा अजूनही मध्ययुगात आहे. आणि मध्ययुग म्हणजे बालविवाह, विधवा, विधवांचे प्रश्न, पुरुषी वर्चस्व, जातीयता, जे जे म्हणून आपण आधुनिकतेसाठी नाकारलं ते सगळं अत्यंत उत्तमपणे मराठवाड्यात चालू आहे. आणि मग कुठेतरी असं वाटलं की सामाजिकदृष्ट्या एखादा भाग जर मध्ययुगात असेल तर त्याच वेळेला स्टार्क कॉन्ट्रास्ट त्याच्यातला हा होता की मध्ययुगातली जी असामान्य जलनियोजनाची भारतातली पद्धती होती, दुर्दैवाने मराठवाड्यामध्ये एवढी एकमेव पद्धती स्वातंत्र्योत्तर भारतातली आली आहे, म्हणजे नियोजन शून्यता या अर्थाने मी म्हणतोय की त्या बाबतीत आम्ही आधुनिकता स्वीकारली पण जिथे हवं होतं तिथे मात्र आपण ते करू शकलो नाही. आणि त्या दरम्यान आमची पाईकराव, आजचे जे वक्ते श्री जयाजी पाईकराव, त्यांची भेट झाली. आता थोडं विकास अध्ययन केंद्राविषयी पण आपल्याला माहिती देतो की विकास अध्ययन केंद्र हे 80च्या दशकापासून पुढे आंतरराष्ट्रीय विषयापासून ते स्थानिक विषयांपर्यंत वेगवेगळ्या विषयांवर, वेगवेगळ्या सामाजिक प्रश्नांवर वेगवेगळ्या व्यासपीठांच्या मदतीने रिपोर्ट तयार करणं, संशोधन करणं, अभ्यास करणं, तो लोकांसमोर मांडणं, अवेअरनेस क्रिएट करणं अशा स्वरूपाचं काम त्यांचं सुरू आहे. त्यांच्याच मार्फत उगममध्ये म्हणजे हिंगोलीतल्या कळमनुरी या तालुक्यामध्ये उमरा नावाचं गाव आहे, तिथे ही संस्था आहे उगम नावाची, उगम ग्रामीण विकास संस्था, त्या संस्थेमध्ये आम्ही भेट द्यायला गेलो होतो. साधारण मराठवाड्यातलं चित्र आहे, भूजल पातळीची कम्प्लीट बॉम्ब आहे. आणि त्याचं कारण असं आहे की अनेक एकर शेती अशी आहे की जिथे 42 विहिरी खणलेल्या आहेत, 700-800 फूल खोल पण पाणी नाही. अशाच परिसरामध्ये हे एक गाव असं होतं की जिकडे भूजल पातळी आहे, चांगली आहे, आणि त्यांना आत्मविश्वास आहे की त्यांचं गाव तर नक्की पण त्याच्याबरोबर त्याच्या पेरिफेरीमधली 3 गावं येत्या 2 वर्षात 100% दुष्काळमुक्त होऊ शकतात पाण्याच्या सेल्फ डेव्हलपमेंट आणि सेल्फ सस्टेनेबिलिटीच्या अंगाने. का ते तुम्हाला पाईकराव साहेबच सांगतील. ह्या विषय प्रवेशानंतर मी पाईकराव साहेबांविषयी थोडी माहिती आपल्याला देतो. मुळात पाईकराव साहेब हे मराठवाड्यातलेच होते, त्यांनी M.Com केलं, हिंगोलीतलेच होते, तिकडनं TIS म्हणजे टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेसमध्ये ते MSW करायला आले. 1979 ते 1981 या 2 वर्षाच्या कालावधीत त्यांनी MSWचा कोर्स पूर्ण केला. मराठवाड्यातून TIS मध्ये MSW करणारे हे पहिलेत. आणि ह्यांना जे मार्गदर्शक होते त्या मार्गदर्शकांमधलं एक नाव आहे मेधा पाटकरबाई. सो तो वारसा त्यांना होता. त्यांनी एक किस्सा आम्हाला सांगितला, तो दीक्षांत समारंभातला त्यांचा किस्सा होता. तो खूप महत्त्वाचा किस्सा आहे. दीक्षांत समारंभामध्ये त्या बाईंचं नाव मी विसरलो, साऊथ इंडियन नाही, देसाई, हां, त्या TIS च्या डायरेक्टर होत्या. आणि आमची संस्था म्हणजे TIS कशाबद्दल अभिमान बाळगते ह्याचं त्या वर्णन करत होत्या.
आणि वर्णन करत असताना अनेक मुद्दे होते की आमचे लोक आयएएस झालेले आहेत, म्हणजे ॲल्युमनी ज्यांना आपण म्हणतो, विद्यार्थी जे पासआउट झालेले आहेत ते आयएएस झालेले आहेत, कोणी आंतरराष्ट्रीय संस्थांमध्ये गेले आहेत, कोणी राष्ट्रीय संस्थांमध्ये उत्तम पदावर आहेत, कोणी शास्त्रज्ञ आहेत, कोणी प्राध्यापक आहेत, ही सगळी यादी सुरू होती. हा ग्रामीण युवकांचा गट जो दीक्षांत समारंभासाठी हजर होता तो असा बसलेला होता. त्याच्यातल्या एका मुलाने हात वर केला आणि त्याने प्रश्न विचारला, तुमच्या अभिमानाची जी यादी आहे त्या यादीत ग्रासरूट लेवलला जाऊन काम करणारे जे लोक आहेत त्यांच्याविषयी काहीच वाटत नाही का तुम्हाला, ती अभिमानाची गोष्ट वाटत नाही का? आणि त्या बाईंनी ते मान्य केलं की नाही, ती पण अभिमानाची गोष्ट आहे. त्यानुसार त्यांच्या लिखित भाषणामध्ये बदल केला गेला. सो ही पॅशन तेव्हापासूनची होती. पण अनेकदा निदान मराठी मध्यमवर्गीय घरांमध्ये सामाजिक कार्य म्हणजे लष्कराच्या भाकऱ्या भाजणे ही एक सामान्यपणे रूढ झालेली संकल्पना आहे. मग लष्कराच्या भाकऱ्या भाजायच्या म्हणून आम्ही काम करत नाही आहोत, आमच्यात काही काम करायची उर्मी आहे, पात्रता आहे, पण ती उर्मी आहे म्हणून आम्ही काम करतो हे सिद्ध करायचं. म्हणून त्यांनी समाज कल्याण अधिकारी पदाची जी आपली राज्य सरकारची परीक्षा आहे ती उत्तीर्ण झाले, ते निवड झाली. आणि निवड झाल्यानंतर एक महिना त्यांनी ते काम केलं, पण नियुक्तीच्या दिवशीच राजीनामा तयार होता की मला हे काम करायचं नाही, पात्रता सिद्ध झाली, आता मला जे काम करायचं आहे तेच काम परत करायचं आहे. म्हणून इकडनं बाहेर पडून पुन्हा आपल्या ग्रासरूटला जिकडनं आलो त्या गावात हिंगोलीला गेले आणि तिथे वेगवेगळे उपक्रम केले. ह्या उपक्रमांची व्याप्ती कुठपासून कुठपर्यंत होती, एकीकडे भूजल पातळी वाढवणं होतं, दुसरीकडे मराठवाड्यातला जो क्रॉप पॅटर्न आहे, पीक पद्धती, ती जी समजून घेणं होतं, त्यातले दोष लक्षात घेऊन काय बदल करायला हवेत हे समजून घेणं होतं, मग त्यानुसार ॲक्च्युअल बदलांचे प्रयोग करणं होतं, मग त्या प्रयोगातलं एक उत्तर म्हणून रासायनिक शेतीतून सेंद्रिय शेतीकडे वळणं होतं, मग सेंद्रिय शेती झाली तर त्याचं उत्पन्न विकत कोण घेणार हा प्रश्न आला, मग त्याच्यासाठी बाजारपेठेची तयारी करणं, मग स्वतंत्र बाजार भरवणं. आणि ॲक्च्युली मी सांगतोय, जसा आठवड्याचा अन्य कृषी उत्पन्नांचा बाजार असतो तसा दर शुक्रवारी उमऱ्याला स्वतंत्र सेंद्रिय उत्पादनांचा बाजार भरतो. म्हणजे फक्त शेती करणं नाही तर तिथपासून मार्केटची उपलब्धतेपर्यंतचा वाईड अँगल झाला. पण पुढे परत एक प्रश्न उपस्थित होतो, बाजार आणि शेती ठीक आहे पण त्याच्यासाठीच्या वित्त पुरवठ्याचं काय? त्यातून मायक्रो फायनान्सची स्थापना आहे. मायक्रो फायनान्सची स्थापना करायची तर सर्वोत्तम नियोजक कोण आहेत, वित्तीय व्यवस्थापक कोण आहेत? त्यातून महिलांचा प्रश्न आहे की महिला या उत्तम व्यवस्थापन करतायत, मग त्यांचं सक्षमीकरण करणं गरजेचं आहे. त्याच्यासाठीचं कृषी तंत्रज्ञानाचं जे टेक्निक आहे, तंत्रज्ञान आहे, ते त्यांच्यापर्यंत पोहोचवणं गरजेचं आहे. या दृष्टीने त्यांच्या सबलीकरणाचे प्रयोग चालू झाले, बचत गटांना कर्ज देणं, त्याच्यातून सकारात्मक गोष्टी उभ्या करणं आणि रिकव्हरीच्या ऐवजी रिपेमेंट हा शब्द रुळवणं आणि अनुभवणं, हा सगळा त्यांच्या कामाचा साधारण आवाका मी तुम्हाला सांगतोय. पुढचा आवाका तेच तुम्हाला सांगू शकतील. हे आजच्या मूळ वक्त्यांविषयी. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष श्रीयुत निळू दामले सर, त्यांच्याविषयी मराठी माणसाला फार वेगळी ओळख करून देण्याची गरज आहे असं वाटत नाही. ज्येष्ठ पत्रकार, त्याहीपेक्षा चांगले लेखक, आणि खरं म्हणजे आत्ताच्या काळात जिथे सगळं सेकंदांच्या घड्याळावर असतं अशा वेळेला दिलखुलास गप्पा मारता येईल असा मस्त माणूस. सो मी एवढीच त्यांची फक्त ओळख करून देतो. ह्याच्या पलीकडे ओळख हवी असेल तर त्यांचं बोलणं असेल तेव्हा किंवा प्रत्यक्ष संवादातून किंवा कम्युनिकेशनमधून तुम्हाला ती होऊ शकेल. आता अधिक तुम्ही आणि वक्ते यांच्यामध्ये न थांबता फक्त विषयात शीर्षक असं का ठेवलं आहे, तुम्ही, आम्ही आणि गावांचा विकास, त्याविषयी काही वाक्य तुम्हाला फक्त सांगतो. साधारणपणे आपल्यावर होणारा एक आरोप आहे की शहरी लोक गावातल्या संसाधनांचं शोषण करतात, त्याच्यावर शहरं फुलतात, पण जिकडनं ॲक्च्युअल संसाधनं उचलली जातात त्यांचं शोषणच होतं. आता ही एक पाप केल्याची भावना असते माणसाला की आपण हे पाप करतो आपल्या विकास प्रक्रियेमध्ये, त्याचं खरंच क्षालन करता येणं शक्य आहे का? मला जर उद्या इन्व्हेस्टमेंटच करायची आहे तर ती शेअर बाजारात करतो मी इन्व्हेस्टमेंट, थोडी रिस्क घेऊन मी शेअर बाजारात इन्व्हेस्टमेंट करतोय, तर त्याला पर्याय म्हणून मी गावात इन्व्हेस्टमेंट करू शकतो का? त्या इन्व्हेस्टमेंटला मला ताकदीने रिटर्न्स मिळत आहेत का? म्हणजे आर्थिक गणित माझं सकारात्मक राहू शकतं आहे का? हे मॉडेल्स व्हायबल होतं आहे का? शहरी मनुष्यबळ, शहरातलं इंटलेक्च्युअल बळ, इंटलेक्च्युअल कपॅसिटी ही गावातसाठी वापरता येईल का शहरात राहूनसुद्धा? असे काही प्रश्न पडले दौऱ्यादरम्यान. मग ठरलं की आपण आणि गावकरी ह्यांना जोडणं शक्य आहे आणि गरजेचंही आहे. सुदैवाने पाईकराव म्हणाले की 22 तारखेला येतोय कार्यक्रम होऊ शकतो, म्हणून शीर्षक ठेवलं की तुम्ही, आम्ही आणि गावांचा विकास, की ग्रामविकासात इथे राहूनसुद्धा आपण काय काय करू शकतो हे योगदानाचे पदर वेगवेगळे समजावून घेणं. त्यामुळे आता मूळ विषयाकडे वळण्यापूर्वी फक्त एक छोटी विनंती की मान्यवरांचं आपण स्वागत करूया. सर्वप्रथम जयाजी पाईकराव साहेब. नाही पाईकराव साहेब.
आणि अध्यक्ष आजच्या कार्यक्रमाचे दामले साहेब. गावांच्या विकासाला शहरी योगदानाची सुरुवात मुळात इथपासून होते की ग्रामीण माणूस ज्या भाषेत बोलतोय ती भाषा समजून घेणं, त्या भाषेशी एकरूप होणं आणि त्या भावना पचवून घेणं. त्यामुळे हे आपण एवढी संवेदनशीलता दाखवू शकू या आशेसह मी पाईकराव सरांना विनंती करतो की त्यांनी त्यांचा विषय मांडायला सुरुवात करावी.